दाखवलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जे काय म्हणताय 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहो, 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे. आरोग्य व्यवस्था असेल, नोकऱ्या असतील, शिक्षण असेल, या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही ॲफिडेव्हिट केलं ना, तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा, तुम्हाला काय निवडायचं ते. आणि एकच शेवटचा मुद्दा, तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची आहे ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचं आहे. काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीयत का काय त्यांनी देश चालवणार का, नाही आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार. तुम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही. आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे. आणि आज जे खासदार तुमच्या समोर उभे राहिलेले उमेदवार म्हणून, त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातले उद्योग जो आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात, किती वेळा बोललाय. आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट पडता कामा नये. अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे तिकडे गेले असतील त्यांना सुद्धा सांगतोय की ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये. जर का ते फुटलं तर कपाळ करेन ते आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल. अरे यांना हरवण्याची संधी आली होती पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली, तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये. मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय, तुम्ही कट आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये. समोरासमोर या, आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं, पण संध्याकाळची सभा ही एवढा तर वेळापत्रक घट्ट झालं की काही जमत नाहीये. आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभेसाठी जातोय, काल बुलढाण्याची सभा झाली. पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते, प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही. कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल, तेव्हा तर आपण सगळे लहान होतो, पण त्याहीपेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवतंय. प्रचाराचे मुद्दे तेच आहेत, पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री, तत्कालीन मी का म्हणतो कारण त्यांची 10 वर्ष पूर्ण झालेत, या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही, ते काळजीवाहू असतात, ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजीवाहू आहेत. जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्रीजी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत, आता अगदी गल्लीबोळामध्ये जात आहेत आणि दरवेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचं पिल्लू सोडून देत आहेत. काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल. अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होतात, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे. ना त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत, पण 10 वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती, आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी. 15 लाख रुपये येणार होते, 15 लाख काय आलेले नाही आहेत. आणि आता ते जे काही चालतंय, मी कालच्या सभेत बोललो, काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे, कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही, ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे. आयुष्य कसं जगायचं, स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं. आणि ही अमरावतीची जी भूमी आहे, तुकडोजी महाराज
यशोमतीताई गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो होतो, गाडगे महाराज, गाडगे बाबांनी एक धर्म शिकवलेला आहे. आणि तुकडोजी महाराज नुसती काही भजन कीर्तन करत नव्हते बसले, त्यांची कीर्तनं सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती. आणि मी जर का नीट विसरलो नसेल तर त्यांच्याच त्या दोन ओळी आहेत, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडले शस्त्र बनेगे, नाव लगेगी किनारे. यासाठी भारत मातेसाठीच त्यांनी त्यांची जी काही अमोघ वाणी होती त्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं होतं. आणि आज जे सत्तेवरती बसलेत त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता, कुठेही नव्हता, कधीही नव्हता. पण आज मला त्यांना विचारायचंय की इथे जरा आम्ही कुठे काही म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान, मग प्रधानमंत्री करायची तिकडे येतील. ते आले का त्यांना जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्रीजी, तुमच्याच सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवलेत, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं हे पवित्र मानतो आम्ही, त्या नात्याचा तुमचा एक विभत्स विकृत बुद्धी नासलेला माणूस आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत मंत्री, असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो? काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केले आणि तो आमच्याकडे करतोय? ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा. महिलांचा अपमान, महिलांचा अपमान. मणिपूरमध्ये काय झालं होतं? गेलेत प्रधानमंत्री तिकडे, अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला शिबिर येतोय चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाही. कुठे गेले ते भाजपवाले, नीतिवान भाजपवाले? तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका. तुमच्या रंगा रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं लागेल. पण तुम्ही 10 वर्ष देशाला लुटून टाकलं. जास्त मुलं होतील त्यांनाही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल. अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरणी बाण मुलं आत्महत्या करतायत, काम नाही, त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही 2 शब्द तुमचे खर्ची काटले होते? नुसतं आम्ही या करून त्या करू, 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, पुढच्या 30 वर्षात आम्ही काय करणार? अहो गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ. पण 2014 साली त्यांनी जी जी काही वचनं काढली होती म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका, थापाड्यांची लंका. कारण इथे शेतकरी आलेत का रे या हॉलमध्ये? आलेत. मग खरं बोलायचं, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही खरं बोलायचं. गेल्या 10 वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय? झालं असेल तर मला आनंद आहे. किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळालेत? हात वर करावं. 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही ह्यांनी 2.5 वर्षात लुटून दाखवलं. आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय. काय होर्डिंग लावतायत, काय जाहिराती करतात, नुसते पेपर बरबटून टाकतायत. हा कुठून आला पैसा, कोणाचा पैसा? आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान काय, प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का? अनेक जणांना फोन येत आहेत. कालच्या सभेत विचारलं, सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन. तुम्हाला पण आले असतील. आले ना. मग मी भाजप कार्यालयातून बोलते, कोणतरी महिला असते, मी मग ते नाव वाचतात काहीतरी अमुक 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 यांच्याशी मी बोलते का? हो बोलते. मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का? मग तो सांगतो मिळाले. मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्यासारख्या 11 कोटी दे थाप 11 कोटी लोकांना ह्या योजनेचा लाभ झालाय. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना? पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला, चांगलं आहे ते 15 मिनिटाचं आहे, नाहीतर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार. आणि त्यांनी सांगितलं का बरं करावं. दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की 6,000 रुपये तुम्हाला मिळाले ना? ते मिळाले. मग ते पण लक्षात घ्या,
समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं 1 लाखाचं खत घेतलं, खतावर GST किती आहे? 18%. म्हणजे 1 लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात? 18,000 कोणाच्या खिशात? आणि त्याच्यातले तुम्हाला किती येतात? मग उरलेले 12,000 कोणाच्या खिशात? करा करा, त्यांचा उद्घोष करा. अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक देत आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत, ही राजवट तुम्हाला परत पाहिजे? मग महिलांचा अपमान करणारी राजवट, शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट, बेकारी वाढवणारी राजवट, 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ. अहो 80 कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ, त्यांना रोजगार द्या, त्यांना रोजगार द्या, त्यांना अभिमानाचं जीवन द्या. आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी, ही गॅरंटी कसली? भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, आपका बाल भी नाही बाका होगा. पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून, पण तरी सुद्धा अनिल देशमुखजी